नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर चला, आज मी तुम्हाला दाखवते चिंचेचं झाड. चिंचा किती लागल्यात बघा. इथं पप्पा शेणी भरायला लागल्यात, शेणकुटं पोत्यात भरून ठेवाल्यात. इथं पप्पा शेणी भरायला लागल्यात, आता पोत्यात भरून ठेवायचं. आणि पावसाळा सुरुवात, पावसाळा लागायला म्हणजे ते हुडवा रचायचा असतो. आता जागा नाही म्हणताना रोज 2-3 दिवसाला एकदा, 4-5 दिवसाला एकदा असं एक एक पोरतं भरते, पोत्यात भरून शेणी ठेवते. चिंचा किती बघा, गाबोळलेल्या चिंचा पण आहेत आणि पिकल्या पण आहेत. बऱ्याच गाबोळलेले जास्त आहेत आणि आत्ता पिकायला लागले त्या चिंचा. बघा किती लागलेत वरती, वरती बघा खूप लागलेत वरती. शाबूचं झाड पण परत लागू झाले. गेल्या वर्षी त्याला तळ्यातनं काटलेलं पण आता परत आणि मोठं झाले ते झाड. ते पण दाखव बघा, हे शाबूचं झाड आहे. बघा उंच किती झालंय हे. हे बघा शाबूचं झाड आहे. हे पण 2-3 महिन्यानं ते झाड काढायचं, म्हणजे जसे रताळ लागतात तसे शाबूचे मुळे तयार झालेले असतात. शाबूसारखे ते तयार झाले, रताळ्यासारखं तयार झालेलं असतंय. सेम रताळ्यासारखंच असतंय. त्याचं फॅक्टरीत जाऊन शाबू करतात, पण आपण हे घरात किसून त्याचं सांडकं वगैरे घालतात. गेल्या वर्षी मी माहेरी गेलते आणि तिथं गेल्यावर आत्तीच्या घरी गेले आमच्या. मग आत्तीनं माझ्या ओटी भरली आणि तेव्हा नारळ घातले. तो नारळ खूप मोठा होता, खूप मोठा होता म्हणून मी आल्यावर त्या नारळाला आणून पाण्यात ठेवले आणि ते उगवलं, नारळ उगवला म्हणून. आणि मी काय केले, ते नारळाचं झाड इथं लावलं. आता किती बघा मोठं झालं आहे ते. हे बघा किती मोठं झालं आहे हे नारळाचं झाड. बरंच मोठं आले. मोठ्याच्या मोठं आले. ऊन खूप आहे अजून. आता नारळ काढणाऱ्याला बोलवले, नारळही काढायचे. नारळाचा घस आला आहे काढायला. बघूया तो येतोय काय. नारळ किती आले ते दाखवते तुम्हाला. मग हा नारळाचा रस आला काढायला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.